नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सत्रात तुमचं स्वागत आहे. या सत्रात आपण अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर यांचा अभ्यास करणार आहोत. चला प्रथम आपण अणुअंक ॲटॉमिक नंबर याबद्दल जाणून घेऊ. एका अणुच्या केंद्रकात उपस्थित असलेल्या प्रोटॉनच्या एकूण संख्येला अणुअंक ॲटॉमिक नंबर असं म्हणतात. याला झेडने दर्शवलं जातं. एखाद्या मूलद्रव्याच्या सर्व अणूंचा अणुअंक झेड समान असतो. वास्तविक मूलद्रव्ये त्याच्या अणूमधील उपस्थित प्रोटॉनच्या संख्येने परिभाषित केली जातात. उदाहरण, हायड्रोजनसाठी झेड इज इक्वल टू 1, कारण हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो. अशा प्रकारे कार्बनसाठी झेड इज इक्वल टू 6. चला आता आपण पुढे जाऊ आणि पाहूया अणुवस्तुमानांक मास नंबर म्हणजे काय. व्यावहारिक रूपात एका अणूचा अणुवस्तुमानांक त्याच्या केंद्रकात उपस्थित असलेल्या प्रोटॉन तसंच न्यूट्रॉनमुळे असतो. अणूच्या केंद्रकात स्थित असल्यानं यांना न्यूक्लियॉन असं म्हणतात. एका अणूच्या केंद्रकात उपस्थित असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकूण संख्येच्या बेरजेला अणुवस्तुमानांक मास नंबर असं म्हणतात. उदाहरणासाठी कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 यू आहे, कारण यामध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असतात. अगदी याचप्रमाणे ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक 27 यू आहे, कारण यामध्ये 13 प्रोटॉन आणि 14 न्यूट्रॉन असतात. एखाद्या अणूला दर्शवण्यासाठी अणुअंक, अणुवस्तुमानांक आणि मूलद्रव्याची संज्ञा अशा प्रकारे लिहिलं जातं. जसं नायट्रोजन अशा प्रकारे लिहिलं जातं. परंतु सर्व मूलद्रव्यांच्या सर्व अणूंचे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक समान असतात का? नाही. निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणू असे देखील सापडले आहेत ज्यांचा अणुअंक समान आहे, परंतु अणुवस्तुमानांक वेगवेगळा आहे. उदाहरणासाठी हायड्रोजन अणूच्या 3 आण्विक प्रजाती असतात, प्रोटियम, ड्युटेरियम आणि ट्रिटियम. या सर्वांचा अणुअंक समान आहे, परंतु अणुवस्तुमानांक क्रमशः 1, 2, 3 आहे. तुम्हाला याची आणखी काही उदाहरणं माहिती आहेत का? कार्बन 12 आणि कार्बन 14, तसंच क्लोरीन 35, क्लोरीन 37, अशा प्रकारे वेगळी काही उदाहरणं आहेत. या आण्विक प्रजातीचे एक विशिष्ट नाव आहे, याला आपण समस्थानिक आयसोटोप म्हणतो. एकाच मूलद्रव्याचा अणू ज्याचा अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक वेगळा असतो, त्याला त्या मूलद्रव्याचा समस्थानिक आयसोटोप म्हणतात. बऱ्याच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे मिश्रण देखील असतं. एखाद्या मूलद्रव्याचा प्रत्येक समस्थानिक शुद्ध पदार्थ असतो. समस्थानिकांचे रासायनिक गुण समान तर भौतिक गुण वेगळे वेगळे असतात. परंतु आता तुम्ही विचार करत असाल की जर एखादे मूलद्रव्य निसर्गात समस्थानिकांच्या रूपात सापडले ज्याचा अणुवस्तुमानांक वेगवेगळा असेल, तर त्या मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान आपल्याला काय मानता येईल? चला याबद्दल जाणून घेऊया. एखाद्या नैसर्गिक मूलद्रव्याच्या एका अणूचे वस्तुमान त्या मूलद्रव्याच्या उपलब्ध असलेल्या सर्व नैसर्गिक रूपात आढळणाऱ्या अणूंच्या सरासरी वस्तुमाना इतके असते. जर एक मूलद्रव्य समस्थानिक रूपात उपस्थित असेल तर आपल्याला
प्रत्येक समस्थानिक रूपाची टक्केवारी जाणून घ्यावी लागेल आणि सरासरी वस्तुमानाची गणना करावी लागेल. उदाहरणासाठी क्लोरीनचे सरासरी वस्तुमान आपण अशा प्रकारे काढू शकतो. याचा अर्थ असा की काही प्रमाण घेतलं तर यामध्ये क्लोरीनचे समस्थानिक असतील आणि सरासरी वस्तुमान 35.5 असेल. तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट जाणून घ्यायची आहे का? चला, दोन मूलद्रव्य जसं की कॅल्शियम अणुअंक 20 आणि आर्गॉन अणुअंक 18 याबद्दल विचार करूयात. या दोघांच्या अणूंमध्ये प्रोटॉनची संख्या वेगवेगळी आहे, परंतु दोन्ही मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक 40 आहे. दुसऱ्या शब्दामध्ये मूलद्रव्यांच्या या जोडीमध्ये न्यूक्लियॉनची संख्या समान आहे. अशी वेगवेगळे अणुअंक असलेली मूलद्रव्य ज्यांचा अणुवस्तुमानांक समान आहे त्यांना समभारिके आयसोबार्स म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर यांचा अभ्यास केला.